नमस्कार मंडळी अनिता फार्मरचा तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा माझा मनपूर्वक नमस्कार तर आम्ही मी माझ्या बागेत अशी फेरफटका मारत होते फेरफटका म्हणजे झाडं आपली जी आपण लावतो त्यांची काळजी पण घेत गे, घ्या गे, घ्यावी लागते आणि काळजी म्हणजे कशी तर बाबा झाड ते व्यवस्थित आहे की नाही की आता ते, ते कशामुळे सुकलेलं आहे झाड किंवा कुठे किडा लागलेला आहे हे पण सर्व बघावं लागतं तर अशीच मी माझ्या बागेमध्ये फेरफटका मारता मारता मला माझ्या बागेमध्ये एक नारळाचं झाड तीन वर्षापूर्वीचं असं मेलेलं दिसलं बघून खूप वाईट वाटलं कारण काय आम्ही त्याला एवढं खत पाणी घातलेलं आणि झाड हे आम्ही आमच्या जशी आम्ही मुलांची काळजी घेतो तशी प्रत्येक शेतकरी आपल्या झाडांची पण काळजी घेत असतो आणि बागायतीमध्ये फेरफटका असा मारावा लागतो बागायती म्हणा किंवा आपली शेती म्हणा कुठे कीड लागली किंवा कुठे काय झाडाला वेली चढल्या हे सर्व बघावं लागतं नाहीतर वेली जर झाडावर चढल्या तर ते वेल सगळं झाड असं खाऊन टाकतं म्हणजे कसं जे झाडाला पोषक तत्व मिळायला पाहिजे ते वेली सगळं शोषून घेतात कारण काय त्या आपलं अन्न ह्या त्या झाडापासूनच बनवत असतात आणि सगळं झाड वगैरे मारून टाकतात म्हणून आपल्या बागेमध्ये असा फेरफटकारोच मारावाच लागतो तर अशीच मी फेरफेटका मारता मारता माझ्या बागायतीमध्ये मा मला एक खूप तीन वर्षापूर्वीचं नारळाचं झाड आहे ते मेलेलं दिसलं बघून तर मला खूप वाईट वाटलं म्हणून आज मी तुम्हाला दाखवते आहे ते, ते कशामुळे मेलं काय तर ते बघूया आता आपण कशामुळे मेळ मेलं हे मला पण काय माहिती नाही बघूया हे बघा पण बागायतीमध्ये आलेलं आहो हे बघा हे माझं नारळाचं झाड तीन वर्षापूर्वीचं आहे तर ह्याला सगळी ह्याची पानं वगैरे ही बघा मेलेली आहे पा मेलेली म्हणजे सुकून गेलेली आहे हे बघा झाडाला काहीतरी एवढं मोठं हे नारळाचं झाड तीन वर्ष झालेली ह्याला आणि एवढं असे आमचे नारळाची दोन तीन झाडं मेलेली आहेत बागायतीमध्ये हे बघा ह्याची पानं सगळी ही बघा सुकून गेली वरपर्यंत जे दिसतं आपल्याला थोडंसं हिरवं दिसतंय तरी पण ते सगळं सुकून गेलेलं आहे कारण सुकलेली पानं ही वेगळीच वाटतात अशी आपले सगळं आप आपल्याला कसं काही आजार आप झाला की आपला चेहरा पडतो किंवा शीण आपण होतो तसंच झाडाचं पण आहे झाड जेव्हा मरतं तेव्हा त्याची पानं वगैरे हळूहळू हळू सुकत जातात असं नाही की झाड एकदम पडतं खाली तर त्याची सुरुवात झालेली आहे हे बघा सगळी ही नारळाची पानं आहे हे बघा झावळं आपण म्हणतो किंवा चुडतं म्हणतो ती सगळी अशी खाली पडलेली आहेत ती बघा हे सगळं माडाचं झाड हे बघा छान झालेलं ह्याला आम्ही सगळं खत पाणी वगैरे दिलेलं तरी पण ह्याला कसला रोग लागलेला आहे रोग म्हणजे त्याच्या बुंद्यामध्ये जरा खोदून आम्ही बघितलं तर किडा कसा लागलेला आहे आमच्या कोकणी भाषेत ह्याला रोटो असे म्हणतात आता बाकी काय म्हणतात ते माहीत नाही पण रोटो किंवा किडा असा आपण म्हणू शकतो हे बघा सगळे ह्याची पानं सगळी वाळून गेलेली आहे म्हणून आपल्या बागायतीमध्ये अशी फेरफटका मारावा लागतो हे बघा आम्ही खणून बघितलं तर त्याच्यामध्ये किडा आहे आतमध्ये जसं बघितलं तर हे बघा ओलं ओलं सगळं झाड झालेलं आहे आतमध्ये बघितलं तर किडा असतो किडा असणार त्याच्या ते कुदळीने वगैरे खोदून बघावं लागतं मोठा किडा असतो मी बाकी माडांना माझ्या बघितलेलं तर त्यांना तसा किडा लागलेला ह्याला अजून आम्ही खोदून तसं बघितलेलं नाही पण किडा दसणार तो खालून ते त्याचा जो नारळाचा मांसल भाग असतो त्याला ते किडे लागतात असा मोठा शेणामध्ये वगैरे जसे मोठे किडे असतात तसे ते किडे लागतात बघा लागून सगळं हे झाड एवढं मोठं तीन वर्षापूर्वीचं नारळाचं झाड मेलेलं आहे म्हणून ही पाहणी अशी आपल्या बागायतीमध्ये केली पाहिजे त्याच्या बरोबरच्या झाडांना तर आता हे बघा नारळ वगैरे लागायला पण सुरुवात झालेली आहे आणि हे झाड मेलं हे बघा त्याच्याबरोबरचंच झाड आहे ह्याला हे बघा नारळ पण लागले हे बघा नारळ पण लागलेले आहे ला आणि ते आमचं झाड हे बघा ते बाजूलाच झाड आहे एकदमच ही झाडं लावलेली नारळाची हे बघा ते मेलेलं आहे तीन वर्षापूर्वीची ही मी बागायती केलेली नारळाची नवीन झाडं लावलेली ही सगळी ती नवीनच झाडं आहेत आणि त्यापैकी एक झाड हे मेलं आता आणि पण अशी नारळाची झाडं आहेत मेलेली आहेत ती पण गेल्या वर्षी मेलेली आणि हे तर आत्ताच मेलेलं आहे चला मी दाखवते तुम्हाला आमच्या शेतामधली शेतामधली म्हणजे बागायतीमधली जी नारळाची झाडं लावलेली ती कशी मेली दाखवते एक दोन मेले ते आहेत चला आपण जाऊया आता तिथे नंतर आम्ही पाणी वगैरे सगळी व्यवस्था तशी केलेली असते तरी पण झाडांना काय ना काय हे रोग हे असतातच आणि नारळाच्या झाडाला तर छान दोन वर्ष झाली आणि मेलं की खूप वाईट वाटतं मी दाखवते तुम्हाला हे बघा आलं हे झाड हे पण केवढं मोठं झाड होतं नारळाचं ते पण मेलेलं आहे ह्याला पण किडा लागलो लागला हा बघा हे पण नारळाचं झाड केवढं मोठं होतं हे पण मेलेलं आहे बघा अशी ही झाडं मरतात संपूर्ण हे तर सगळं सुकूनच गेलेलं आहे मेलं ह्यांना किडा वगैरे लागतो आणि झाडं मरून जातात हे बघा हे पण एक झाड मेलेलं आहे अशी एक खूपशी खूप सारी झाडं मेलेली आहेत नारळाची हे बघा ह्याला आता हे मेलेलंच पण त्याला आता खालून हे बघ पालवी फुटत आहे पण ते मरणार असते ते काय आता जिवंत होणार नाही आहे आणि जरी झालं तरी तरी खराब होणार म्हणून ते काढूनच टाकावं लागणार अशी ही बागायतीमध्ये लावलेली झाडं अशी मरत असतात तर त्यांची खूप प्रकारे काळजी घ्यावी लागते औषधांची पण फवारणी करावी वेळोवेळी करावी लागते तरी पण काही ना काय हे होतंच असतं खूप वाईट वाटतं अशी झाडं आपल्या बागायतीमधली मेली की आपल्याला खूप वाईट वाटतं शेतकऱ्याला तर खूप दुःख होतं कारण काय त्याला तसा खर्च पण झालेला असतो आणि आपण तशी त्याची जोपासना केलेली असते आणि प्रत्येक झाडावर आपली माया पण असते कारण आपण लावलेलं झाड हे आपण रोज त्याला बघत असतो खत पाणी देत असतो त्याच्यामुळे खूप वाईट वाटतं बघा पाणी वगैरे असं बागायतीमध्ये चालूच ठेवावं लागतं सगळी ही व्यवस्था करून पण झाडं अशी मरून जातात चला तर मंडळी आपण छान छान अशा व्हिडिओमध्ये भेटूया आणि माझ्या न चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे व्हिडिओ तुम्हाला नवीन नवीन घालेन ते तुमच्यापर्यंत लगेच पोचतील तोपर्यंत वंदे मातरम